तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी हा बेल आयकन दाबा. रेसिपीज आवडल्या तर लाईक आणि शेअर करा. नमस्कार, शुभदास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सुकट किंवा ज्याला जवळा असंही म्हणतात तो घालून कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत. ही भाजी मत्स्यप्रेमींना खूप आवडेल यात शंकाच नाही. तर सुरुवात करूया. बाजारातून आणलेली सुकट ताजी आणि पांढरी असावी. इथे मी अर्धा कप सुकट चाळून निवडून साफ करून घेतली आहे. यामध्ये रेती असते त्यामुळे ही व्यवस्थित साफ करावी लागते. इथे आता ही सुकट आपण भाजून घेणार आहोत. मंद आचेवर साधारण लालसर होईपर्यंत किंवा खरपूस भाजल्याचा वास येईपर्यंत ही भाजून घ्यायची आहे. ही अशा प्रकारे भाजल्यामुळे नंतर भाजीमध्ये घातल्यानंतर ही पटकन शिजते. सुकट पूर्णपणे शिजणे महत्त्वाचे आहे. सुकट छान भाजून झाली आहे. ही आपण काढून घेऊया. आणि आता यामध्ये पाणी घालून ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल काढलंय. आता ही सुकट आपण 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये लसणीच्या चांगल्या 10-12 पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. सुक्या मासळीला जो उग्र वास असतो तो अशी भरपूर लसूण ठेचून घातल्यामुळे नाहीसा होतो. आता ही थोडी परतून घ्यायची आहे. आता यावर 1 कप पातीचा कांदा बारीक चिरून घातलाय. बऱ्याचदा कांदा पातीच्या जोडीमध्ये असणारे कांदे फारच लहान असतात. ते कमी पडले तर भरीला तुम्ही साधा कांदाही यात घालू शकता. कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यावर 1/2 टीस्पून हळद आणि 1/2 टीस्पून हिंग घालतोय. हे थोडं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून परत थोडं परतून घेऊया. आता यावर 1 टेबलस्पून मालवणी मसाला मी घातलाय. याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला सुद्धा वापरू शकता. आता हे छान परतल्यानंतर त्यात सुकट घालून थोडं परतून घ्यायचंय. झाकण ठेवून मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं हे शिजू द्यायचंय. 5 मिनिटांनंतर आता ही शिजत आलेली आहे. दरम्यान मी मध्ये एकदा परतून घेतली आहे कारण ती खाली लागता कामा नये. फार कोरडी वाटली तर 1-2 टेबलस्पून पाणी इथे घालू शकता. आता यामध्ये ही 1 कप कांद्याची पात बारीक चिरून घातली आहे. यातली थोडीशी मी वरून घालायला ठेवली आहे. कांदा पात फार पटकन शिजते त्यामुळे परत झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं वाफ आणायची आहे. आता 2 मिनिटांनंतर यात घातलेली कांदा पात छान शिजली आहे. हे आता आपण परतून घेऊया. आता यामध्ये 1-2 कोकमाचे तुकडे घालून परत एकदा छान परतून घ्यायचे. कोकमाऐवजी तुम्ही 1 चमचा चिंचेचा कोळही इथे घालू शकता. आता यावर झाकण ठेवून 1/2 मिनिटभरच वाफ आणायची आहे. आता वरून थोडी कांद्याची पात घातल्यानंतर ही आपली सुकट घालून कांदा पातीची भाजी तयार आहे.